दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पास NTPC फताटेवाडी ग्रामपंचायतीकडून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी दिली. आस्थापना सीलची कारवाई करण्याबाबत माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि वळसंग पोलीस ठाण्यांना कळवण्यात आलंय. आस्थापना सील कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्त देखील मागितलेला आहे. फताटेवाडी ग्रामपंचायतीचा थकित कर 17,29,33,847 न दिल्यानं त्यांना 25 जानेवारी रोजी जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. याचबरोबर 24 फेब्रुवारी रोजी देखील जप्तीपूर्व सीलपूर्व नोटीस फताटेवाडी ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेली आहे. मात्र औष्णिक ऊर्जा प्रकल्प याला दाद देत नसल्यानं सोमवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आस्थापना सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पाचा कर थकित आहे. आता या कारवाईपासून कोणीही रोखू नये म्हणून सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट देखील दाखल केलंय. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची थकित कर भरण्याची मुदत 25 फेब्रुवारी रोजी संपत असून 28 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात व्हिडिओ चित्रीकरणात आस्थापना आणि कंपनीचं मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात येणार असल्याचं सरपंच राठोड यांनी सांगितलं.